नाही की त्याला भाजपमध्ये भाजप सोबत आलेले आहेत. काय वाटतंय, काय भावना आहे तुमच्या? तुम्ही प्रकर्षाने पवारांना विरोध केलाय, पण पवारांचा एक गट माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात, माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात आज काही राष्ट्रवादीच्या आमदारांनी शपथ घेतलेली आहे. माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं काम अखंड देशभर चालू आहे. त्यांच्या माध्यमातून विकासाची गंगा दिल्लीपासून गावापर्यंत वाहतेय. वेगवेगळ्या पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होत आहेत. रस्त्याच्या बाबतीमध्ये भारत देश जगामध्ये नमला गेलाय. चीन चांगले रस्ते हातात आहेत. तर ही बा विरोधी पक्ष लोकांना पटली असल्यामुळं आणि नरेंद्र मोदी साहेब हेच देशाचं नेतृत्व चांगल्या पद्धतीने करतायत तर त्यांच्यासोबत गेलं पाहिजे अशा भावनेनं ते भारतीय जनता पार्टी सोबत आलेले आहेत. त्यांचा शपथविधी झालेला आहे. तर महाराष्ट्राच्या विकासामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार गेल्या एक वर्षापासून जे चांगलं काम करत आहे त्याला पाठबळ राष्ट्रवादीच्या या मग तो गट आहे का ती पार्टी आहे ते मला माहित नाही. मी माझ्या कार्यक्रमात व्यस्त आहे. तर त्यांचं स्वागत आहे. पण राष्ट्रवादीत कुठेतरी दुखडे झाल्याचं पाहायला मिळत आहे. शरद पवार म्हणतायत की आमचं समर्थन नाहीये, आम्हाला न विचारता अजित पवार गेलेले. बघा, हा त्यांच्या पक्षातला अंतर्गत विषय आहे. नेमकं काय त्यांची भूमिका आहे, कशा पद्धतीने भूमिका आहे, एका दिवसात सगळंच काय उघड होईल अशी परिस्थिती नाही आहे. तर हळूहळू आपल्याला पण कळेल. आपण पण जरा हळूहळू सगळं कळाल्यानंतर आपण जरा व्यवस्थितपणे बोलू. एवढंच या निमित्तानं माझं मत व्यक्त करतो.